आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर राजकीय हव्यासापोटी 100 पोटी जे ईडीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे राज्य बँकेच्या संदर्भात, तर त्याचा निषेध म्हणून आज पूर्णा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही पूर्णा तालुका बंदचं आवाहन केलं होतं. या ठिकाणी त्या संदर्भात शहरात बंद पुकारून तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्ण कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही आज निवेदन सादर केलेलं आहे. हा जो भाजप शिवसेनेचा चालू असलेला सरकारचा जो चुकीचं वागण्याचं जे धोरण आहे सरकारचं, त्याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आणि तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज आम्ही हा बंद पुकारलेला आहे. तो बंद या ठिकाणी निवेदन देऊन पुकारण्यात आला. या निवेदन देण्यासाठी पूर्ण तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही सगळेजण उपस्थित होतो आणि ते निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या फाळणी सरकारचं करायचं काय? बोला बोला बोला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पवार साहेब यांच्यावर जो ईडीने खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे, ज्या शिखर बँकेच्या प्रकरणामध्ये पवारसाहेब कुठल्याही या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कुठल्याही एखाद्या बँकेचे सभासद सुद्धा नसताना हे जे विनाकारण त्यांचं नाव जे घोवण्यात आलेलं आहे, या घोवलेल्या नावाच्या मुळे संबंध महाराष्ट्र आज पेटून उठलेला आहे आणि सर्वसामान्य नागरिक आज रस्त्यावर आलेला आहे. पवारसाहेबाच्या स्मरणार्थ या ठिकाणी प्रत्येक माणूस तालुक्यातून आमच्या ठिकाणी या ठिकाणी आज फोनवर आम्ही काही माहिती दिल्यामुळं बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि शांततेच्या मार्गानं तालुक्यामध्ये सुद्धा शहरामध्ये सुद्धा अतिशय शांततेच्या मार्गाने व्यापाऱ्याने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि हा पवारसाहेबांच्या विरोधात जो गुन्हा दाखल केलेला आहे याचा निषेध म्हणून कडकडीत पूर्ण शहर या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे. आणि हे सरकार जर असंच वागत राहिलं तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुद्दाम हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे पवारसाहेबांवर यांनी षडयंत्र जे रचलेलं आहे हे सगळ्या संबंध महाराष्ट्राला समजलेलं आहे की ज्या माणसाचं कुठेही नाव नव्हतं त्या शिखर बँकेच्या प्रकरणामध्ये पवारसाहेब कुठल्याही एखाद्या संस्थेचे साधे सभासद सुद्धा नसताना हे नाव गोवलेलं आहे. हे संबंध महाराष्ट्राला या ठिकाणी समजलेलं आहे. म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये या सरकारला या चुकीचा जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याची किंमत मोजावी लागणार.